आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहत आहे कोकण नाव। कणकवली नगरपंचायतीचा निकाल हा राज्याच्या राजकारणातल्या नव्या समीकरणाची चाहूल आहे असं महाराष्ट्र नवयन पक्षाचे संस्थापक तथा खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे। कणकवली नगरपंचायत निवडणुकीत स्वाभिमानने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते। कणकवलीच्या मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावू असं राणे म्हणाले। कणकवलीच्या यशाबद्दल राणे यांनी आमदार नितेश राणे यांचं तोंड भरून कौतुक केलंय। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली कणकवलीची या निवडणुकीचा निकाल आजच लागला आणि आमच्या विरोधकांचा स्थानिक जनतेने निकाल लावून टाकला। मी प्रथम कणकवलीच्या सर्व मतदारांचा अतिशय ऋणी आहे, आभारी आहे। त्यांनी विकासाला मत दिलेले आहे। माझ्यावर की आम्हा नितीश राणे, निलेश राणे आमच्यावर आणि माझ्या पदाधिकाऱ्यांवर जो विश्वास टाकला, मी त्याला एवढंच सांगेन, आम्ही तुमचा विश्वास सार्थकी ठरवू आणि तुम्हाला अभिप्रेत तो विकास दाखवल्याशिवाय घडवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वासही मी देतो। या निवडणुकीमध्ये नितेश राणेंनी जे परिश्रम केले त्याला तोड नाही आहे। दिवस रात्र त्यांनी या निवडणुकीसाठी खर्च केलेला आहे। या निवडणुकीसाठी लागणारे सगळे माध्यमाच्या माध्यमातून त्यांनी उपयोग करून ही निवडणूक अतिशय चांगली जिंकली। जिल्ह्याची आमच्या पक्षाची कार्यकर्णी दत्ता सामान, सतीश सावंत व सर्व पदाधिकारी यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेऊन पक्षाचा आदेश किंवा आमच्यावर जे प्रेम आहे ते प्रेमापुढी कणकवली देऊन जे काम केलं त्यांचाही या विजयामध्ये सिंहाचा वाटा आहे असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे। आणि म्हणून हा विजय महाराष्ट्राला आमच्या पदार्पणाची किंवा आम्ही जे राजकारणात जे नवीन पाऊल टाकलंय ते संपूर्ण महाराष्ट्र त्याची दखल घेईल असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं। येणाऱ्या निवडणुकीत आमची भूमिका ही आत्तापर्यंत जे काही 4-5 पक्ष असतील त्यापेक्षा जनहित, लोककल्याण आणि जनतेला दिलेला शब्द पुरा करणं हा विश्वास घेऊन आम्ही वाटचाल करणार आहोत आणि त्यामुळे नक्कीच महाराष्ट्राची जनता आमच्या विचाराचा आणि आमच्या बाजूने उभी राहील हा मला विश्वास आहे। ज्या वेळेला रिझल्ट आला त्या दुकानं बंद झाली समजा, रिझल्ट आला तसे ही दुकानं एकही चालणार नाही। रिझल्ट नंतर त्याला नवता लागतो, कोण आहे तो स्वतः निवडून येत नाही। आता म्हणा या जिल्ह्यात कुठे एखादी लहानशी लहानसं गाव बघ आणि तिथे सरपंच पदासाठी निवडणुकीत उभा राहत तिथे पण निवडून येणार आणि म्हणून त्यांनी उभ्यात बडाया मारू नये, स्वतः निवडून येऊ शकत नाही तर दुसऱ्या निवडून देणार। त्यामुळे असल्यांचं वक्तव्य घेऊन तुम्ही मला प्रश्न तरी विचारू, झटका त्यांनी दिला तो झटका देऊन सावरतो की नाही माहीत नाही, आजची संध्याकाळी जिल्ह्यात का गोव्यात माहीत नाही। आता रिझल्टने सांगितलं ना, सक्षम नाही अति सक्षमतेने सामोरं गेले आणि त्या वादळामध्ये सगळे कुठे उडाले ते आज जवळपास दिसत नाही कणकवलीत। आज काय सांगा नाही, लोकांचा विश्वास जो आहे तो सार्थकी लावू। आम्ही 5 वर्ष सत्ता मिळाली, जनतेने दिलेली आहे, त्या 5 वर्षे अशी सेवा करू, असं काम करू। आमचं काम किंवा कार्य आणि सेवा पाहून लोक पुढच्या वेळा मतदान देतील अशी परिस्थिती 5 वर्षात आम्ही निर्माण करू। तुम्ही बघा आता तुम्ही कसं दाखवता त्यावर आहे। सुबडा साहेब का अजून काय सांग, नितेशने ज्या प्रकारे काम केलंय ते पाहिल्यानंतर त्याच्या कार्यपद्धतीबद्दल आणि यश मिळवलं त्याबद्दल मला अभिमान वाटतो। मला काय, निलेश काय, आम्ही सगळे खुश आहोत त्याच्या कार्य। सर या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत खरा सत्कार माझ्या सुनबाईचा करायला लागतो, नंदिताचा। त्यांनी एवढा वेळ तिने दिला इकडे सोडलं। मी आता बोललो ना, आता महाराष्ट्र ही नवीन समीकरणाची चाहूल आहे आणि याच दिशेने आम्ही जाणार पुढे। म्हणजे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे हे सिद्ध होत आहे। महाराष्ट्र जनता याच दिशेने
मतदार भविष्यात करेल आमच्या लोकांनी. होतोय का म्हणजे आमचा तिन्ही मला प्रश्न काढला तुझा असा कसा प्रश्न विश्वास त्यांच्यावर नाही म्हणून आम्ही जिंकून आलो ना तिन्ही ठिकाणी अहो त्यांच्यावर विश्वास नाही आणि आमच्यावर विश्वास आहे म्हणून आम्ही ती ठिकाणी तुम्ही हॅट्रिक साधली म्हणता पण त्यांची पराभवची हॅट्रिक. हे आहे वैशाली व्हिजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव.